पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. विजेच्या तारा थेट जमिनीला भिडत असल्या तरी सुस्त प्रशासन अद्याप जागी होत नसून जीवितहानी होण्याची वाट बघताय. पिंपरी चिंचवडमधील चौहली परिसरात सध्या अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. गेली अनेक वर्षापासून विजेचे खांब वाकल्याने विजेची हाय व्होल्टेज वायर खाली आल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय. वारंवार वीज वितरण प्रशासनाला घटनेची माहिती दिल्यानंतर देखील अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. इतकंच नव्हे तर एमएससीबी कार्यालयाच्या 200 मीटर अंतरावर या विजेच्या वायरी जमिनीला भिडत आहेत तरी सुद्धा प्रशासनाला गांभीर्य नाही. विजेच्या केबल खाली आल्याने आजूबाजूला काम करणारे असंख्य कामगार आपल्या जीव मुठीत घेऊन जगतायत. धोका होण्याची शक्यता आहे. कुठल्या प्रकारे मनुष्य होऊ शकते? बऱ्याचशा कम्युनिटी गेलेली कल्पना दिलेली त्यांना. माझी महापौराला कल्पना दिलेली आहे. माझी बापरांनी बऱ्याच वेळा फोन केला. त्याच्यानंतर साहेबांनी सांगितलं 2 दिवसा करतो 2 दिवसा करतो. मध्यंतरी एका करंट बी बसलेला होता. परत मागच्या वाळे आषाढीला एक टेम्पो घुटला होता वारकऱ्यांचा. इथली काय परिस्थिती? समोरचीच परिस्थिती ना. त्या वारी आली होती ना, वारी एक कमी वारकरी इथं आली होती. त्यामुळे दरवर्षी वारी इथं असती आषाढी कार्तिक वारी आषाढी वारी. त्यांचा टेम्पो जाता जाता वाचला ना, तिथे सगळीच खराब झाली असती.